ग्रामीण भागातील निवडणुका संपल्या असूनही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ अद्यापही सुरूच आहे. कर्जत येथील मौजे कणेगाव चिंचवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या नेतृत्वाखाली हे सक्रिय कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत. दिवाळीच्या कालावधीतही भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यशैली आणि भाजपच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून त्या अंतर्गत हा पक्षप्रवेश झाला आहे. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख दशरथ हाडक, उत्तम तिखंडे, महेंद्र आंबेकर, शशिकांत थोरवे, गुरुनाथ थोरवे, कमलाकर घरत, जगदीश थोरवे, कृष्णा थोरवे, वासुदेव करणूक, संतोष हनुमंते, सुदर्शन थोरवे, धनाजी थोरवे, वैभव देशमुख, देविदा क्षीरसागर, अक्षय थोरवे, अमित तिखंडे, भानुदास तिखंडे, संभाजी हडप, नरेंद्र आंबेकर, नितेश तिखंडे, भारत हनुमंते, कुमार घरत, गुणाजी तिखंडे, गणेश देशमुख, अनिल थोरवे, निवृत्ती थोरवे, जयेश थोरवे, रुपेश थोरवे, अक्षय तिखंडे, किशोर हडप, शांताराम थोरवे, दीपक मसे, राजेंद्र तिखंडे, राकेश खडे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते रमेश मुंडे, कर्जत तालुकाध्यक्ष दीपक बेहरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, तालुकाध्यक्ष विनायक पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कदम, माधव कोलंबे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.